नमस्कार सगळ्यांका, स्वर्णिम कोकण या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत असा। तर आपण आज रेसिपी एक करूया मालवणी स्टाईलमध्ये, चण्याच्या डाळीची आमटी। तर यासाठी मी एक वाटी भिजवलेले चण्याची डाळ घेतलेली असा, ही मी रात्रभर भिजत घातलेली चण्याची डाळ, कोथिंबीर असा, एक कांदो असा, टॅमॅटो, तीन हिरव्या मिरच्या, कोकमाच्या तीन फोडी, लसूणच्या पाकळ्या 4-5, आल्याचा एक तुकडा, अर्धी वाटी सुका खोबरा, फोडणीसाठी कढीपत्ता, आमचं मालवणी मसालो गरम मसालो आणि आपली मोहरी फोडणीसाठी, आणि तेल आणि मीठ हे तर सगळ्या नॉर्मल गोष्टी असत, ते काय मी सांगत नाही। तर आपण रेसिपी आता सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपणा ही डाळ पहिल्यांदा उकडून घ्यायची असा, तर ती कशी उकडू होई ही मी सांगते, त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। मी इकडे गॅस गरम करून कढई ठेवलाय। तर आपणा सगळ्यात पहिल्यांदा डाळ उकडून घ्यायची असा, तर त्यासाठी मी कढईमध्ये पुरेसा पाणी टाकलंय आणि ही डाळ मी उकडण्यासाठी मी टाकून दिली, आणि एक टॅमॅटो जो होतो तो मी टॅमॅटो हो चिरून घेतलेलो असा, वो टॅमॅटो पण मी याच्यामध्ये सोबत टाकते। तर आपणा की डाळ पहिल्यांदा उकडून घ्यायची असा, तुमका जर हवी तर ही डाळ तुम्ही कुकरमध्ये पण उकडून घेऊ शकताय, एक दोन शिट्या जरी केलात तरी ही डाळ लगेच शिजतली, पण ही भिजवलेली असा त्यामुळे कढईमध्ये इझिली ही डाळ शिजतली, म्हणून मी कढईमध्येच ठेवलंय। तिकडे मी डाळ शिजत घातलेली असा, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। मी जर अर्धी वाटी सुक्या खोबरा होता तर मी सुक्या खोबरा किसून घेतलेलं असा, कांदो उभं चिरून घेतलेलो असा, आणि लसूण आणि आलं दोन्ही पण मी बारीक चिरून घेतलेलं असा। तर आपणा आता ह्या सगळ्या तव्यावरती भाजून घ्यायचं असा ह्या चारही गोष्टी। तुम्ही या ठिकाणी सुख्या नारळाऐवजी ओलो नारळ पण वापरू शकताय, ओलो नारळ पण टाकू शकता। तव्यावरती थोडासा तेल टाकून घ्या, कांदो आणि लसूण आणि आलं ह्या सगळं व्यवस्थित लालसर काळपट भाजून घ्या, कच्चं ठेवू नका। मी अजून पण सांगते, लालसर काळपट थोडासा हवा, अशा प्रकारे हो कांदो लालसर काळपट व्यवस्थित भाजून घ्या। आता आपण साईडला काढून घेऊया, त्याचबरोबर सेम खोबरा पण आपणा लालसर काळपट भाजून घ्यायचं असा, एकदम कच्चं ठेवू नका, थोडासा काळपट दिसावाय, मग त्या आमटी खूप चांगली चव येता। मग आम्ही खोबरा पण लालसर काळपट भाजून घेतलेला असा, एकदम कच्चा ठेवू नये, एकदम पण करपवू नका, नाहीतर तुमची आमटी कडवट लागतली। खोबरा आणि कांदो दोन्ही पण मी भाजून घेतलेलो असा, तर आपणा आता खोबरा आणि कांदो ह्या दोन्ही पण एका ठिकाणी मिक्सरला लावून घ्यायचा असा, आणि याच्यामध्ये मी 1-2 चमचे गरम मसालो टाकतलंय, अशा प्रकारे ह्या आपणा मिश्रण वाटून घ्यायचं असा। ह्यो आमचो मालवणी गरम मसालो असा, मालवणी गरम मसालो ह्यो वन मॅन शो असा, बाकी काहीच तुमका हळद वगैरे किंवा इतर मसाले काही टाकूची गरज नाही, खूप सुंदर चव आणि टेस्ट येतात। तर आपण वाटून बघूया। तर आपण आता खोबरा आणि कांदा भाजलेलो हो मसालो वाटून घेतलेलो असा, तर आता पुढची प्रोसेस तुमका सांगते, ही डाळ पण आपली आता शिजलेली असा, तर ह्या डाळीमधली जवळजवळ 70% डाळ तुमका काढून घ्यायची असा, ही 70% डाळ तुमका काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्यायची असा, 60-70% डाळ, तर आपण ती करून घेऊया। आता पुढची प्रोसेसर, आपण आता एक कढई ठेवलेली असा गॅस पेटवून गरम करीत, त्याच्यामध्ये आपण प्रमाणाप्रमाणे तेल टाकून घेऊया, तुमका जास्त तेल आवडत असेल तर जास्त टाका, मी जास्त तेल टाकत नाही, कारण तेल जास्त टाकल्यामुळे कोलेस्ट्रॉल होऊ शकता तुमका, त्यामुळे मी कमीच तेल वापरतो आहे। तेल गरम झालेलं असा, फोडणीसाठी मोहरी टाकून घ्या, कढीपत्ता टाका, ठीक आहे।
चुन्नी गरम झाली असा आता हा जो मसालो असा हो लगे चुन्नी घ्या आमचं मालवणी मसाल्याचं वास काय खूपच वेगळोच वास येता खरोखर सुंदर ट्राय करा एकदा तुम्ही सगळेजण मालवणी मसाल्याचं नसात तर घ्या विकत आणि ट्राय करा एकदा खूप सुंदर सुगंध येता या मसाल्याचं आता हो मसालो टाकल्यानंतर आपण जी डाळ वाटून घेतली होती ती ही डाळ असा 70% डाळ मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती मी ॲड करते याच्यामध्ये पाणी जास्त ॲड करू नका आणि जी बाकीची जी डाळ उरली होती 30% ती पण आपण टाकून घेऊ आतमध्ये ह्या डाळी 4 ते 5 मिनटं ह्या सांबाराक तुमका उकळून घ्यायचं असा चांगलं उकळ येऊ बघा कलर आणि किती मस्त येतलो असा अगदी सेम मटणासारखं वास येतं ह्या डाळीक आता ह्याच्यामध्ये मी फक्त ही 3 कोकम घेतलीत तुमका जर आंबट जास्त आवडत असाल तर तुम्ही जास्त आंबट पण टाकू शकताय 3 कोकम टाका खूप मस्त लाईटली आंबटसर मस्त टेस्ट येत आहे याची म्हणून मी 3 कोकम टाकलं आहे आणि चवीपुरता मीठ अशा प्रकारे आपली ही डाळ शिजलेली असा बघा किती सुंदर मस्त दिसता कलर बघा टेक्स्चर बघा अगदी सेम मटणासारखी दिसता आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू थोडीशी तुमका जर आवडत असेल तरच कोथिंबीर टाका काही लोकांना आवडत नाही तर आता आपण एक काढून घेऊया एका वाटीमध्ये बघा किती सुंदर मस्त दिसता रंग कलर टेस्ट अगदी मटणासारखी सेम तर गावाल्यानो तुमका ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी अशा पद्धतीने ट्राय करा खूप सुंदर स्वाद लागता मस्त टेस्टी अगदी जिभेवरती रेंगळत राहता आणि एवढं सुंदर वास येतं ना ह्या आमटी की नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा घरी ह्या रेसिपी ज्या मी तुमका सांगते त्या पद्धतीप्रमाणे आणि आपलं मालवणी मसाला वापरा बाकी कुठचे लोकल मसाले वापरू नको कारण मालवणी मसाल्यासारखी टेस्ट ह्या आमटीक येत नाही कारण ही मालवणी स्टाईलमधली आमटी असा म्हणा आणि तुमका ह्यो चॅनल जर माझा आवडलो असा तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन असा ते दाबा जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड केले की तुमका तिकडे नोटिफिकेशन येतले आणि हो चॅनल सगळ्यांपर्यंत शेअर करा आनंदात राहा आणि खात राहा परत आपण लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Thank you. Why am I looking at you? You're a picture in a frame. I make believe you're next to me, but I know it's not the same. Why am I looking at you? You're a pixel on a screen. Your animating principle is nowhere to be seen.